सुधारित कुळ कायदो निमणे पास झालो. सनसेट आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग क्लॉज फाटी घेऊनही काँग्रेस आणि काय अपक्षांचे समाधान झाले ना. वर्षभरात गोयभरच्यो मिळून 2500 वयर केशी मामलेदाराकडच्यान कोर्टांनी केल्यात. हजारभर मामलेदाराकडे नसतात. मामलेदारांचे निवाडे आणि कोर्टान गेल्ल्या केशीविषयी कलम 60(1) लागून कोफसाव जातले. खासा मामलेदार नेमचे म्हणून विरोधकांनी मुद्दो काढलो. सरकाराक ते मान्य ना. 24-8 मतांनी विधेयक निमणे पास झाले. म्हाका जे दिसता की सरकारान एक बरें पावल घालां, कित्याक फक्त ह्या सनसेट क्लॉजाचें निमित्त करून खूब लोकांच्या मनान एक संभ्रम पसरुपाचें काम हें चलतालें. चिंतपाची गरज आसा की दीस मॅटर्स कॅन बी एक्चुली सेटल्ड बाय द मामलेदार्स एन्ड वी कॅन अपॉयंट स्पेशल मामलेदार्स फॉर दीस जॉब. स्पेशल मॅजिस्ट्रेट अपॉयंट करतो आनी ह्यो सगळ्यो तालुका लेवलाच्यो केसी डिसायड करच्यो आनी तो पर्यंत जो हें 2014 जे अमेंडमेंट पास केला तो एबियन्सान दवरचो अशी माझी मागणी. आता आम्ही म्हणतात की ह्या हाच्या वेल्यान ते कोर्टान गेले जर जाय टाइम बाउंड रितीन ते फिनिश जाता तो मालक जाऊन पडटा. त्या जमनीचेर कितें करप हो ताचो अधिकार जावन आसा. त्या अधिकारांतल्यान तो मालक म्हणून उरपाक जाय. कोळ मुणकार केशींचो रोकडो निकाल लागचो होच सनसेट क्लॉज घालपा फाटलो सरकाराचो हेतू आशिल्लो. मात विरोधकांनी ताचे राजकारण केले म्हणून मुख्यमंत्री उलयलो. अपप्रचार केल्यामुळेच आम्ही निर्णय घेतला स्पीकर सर की सनसेट क्लॉज काढूया. आम्ही सगळ्यांनी एकठांय जाऊन बिला पास केल्ली हांगासर. त्यांना ऑब्जेक्शन कोणे घेऊंक ना आणि जाय तो तयार करताना कोण उलयना त्यांना एका मतान पास जाता. आणि आयज सांगता इथून दुरुस्ती जावपा जाय म्हणून. या विधेयकाच्या बाजून 24 असतात आणि विरोधान 4 असतात. हे विधेयक संमत केले. काँग्रेस आणि काय अपक्ष ताचेर सॅटिस्फाईड दिसले ना. कुळ मुणकार केशी कोर्टात धाडचे परस खासा मामलेदार नेमून त्यांचा निकाल लावचो म्हणून काँग्रेस आणि अपक्ष मागताले. हाजेर तुम्ही आता फक्त एक स्पेशल मामलेदार दिया ओनली फॉर टेनन्सी बिकॉज चढ केसी असू ना. 2500 केसी गोयभर गेल्या आता पर्यंत. दुसरे स्पीकर सर 60(e) केला. 60(e) ची क्लॅरिटी जाय. हे स्पेशली डेजिग्नेटेड मामलेदार म्हणते तुम्ही करपाची गरज आहा. गव्हर्नमेंट शुड बी मोर प्रोएक्टिव्ह अँड रिमूव्ह इट स्पीकर सर. सगळ्यांची जशी मागणी असा की स्पेशल मामलेदार अपॉइंट करून ते त्याच्याकडे सोपवचे आणि मेकळे करचे. तुम्ही जरी सनसेट व मुणकाराचं काढून उडयलो तरी टेनन्सी तुम्ही जे पळय इथून 60(e) तुम्ही इंट्रोड्यूस करू सोदता इथून तुमकां आणि परत त्रासन घालतले आणि एक दीस परत येतलो की तुमकां ते बी परत फाटी घेऊचे पडतले. विधेयकाचेर विरोधकांनी मत विभाजन मागले. मात निमणे सरकारान 24-8 मतांनी विधेयक पास करून घेतले. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. पणजे सावन ताळगावां गोय विद्यापीठान वचपाक भुरग्यांचे सामके हाल जातात. बसी सारक्यो नसतात. भुरग्यांक बसींनी गोरवां कशी कोंबून वचचें पडटा. सकाळी आनी सांजेच्या वेळार 15-15 मिनटांनी बसी दवरच्यो म्हूण भुरगे मागतात. ते बिरेस्तारा गोय विद्यापीठाचे कुलसचीव आनी आरटीओंक मेळ्ळे. विद्यापीठाने आरटीओंक ताचेर बरयला. आरटीओन लक्ष घालता म्हूण सांगून भुरग्यांक धाडल्यात. बांबोळे फोंडेच्यान मागीर पेडणेच्यान काणकोणच्यान सगळे वेवस्थीत टायमार पावता. पूण थंयच्यान हांगासर येवपाक थंय बसी नाशिल्ल्या कारणान आनी बसी सुद्दां आसल्यो जाल्यार 100 भुरगीं आनी एक बस तातूंत भितर कॅपेसिटी बसीन कितली 50 वयर म्हाका दिसता वचना. तरी पूण भुरगीं चिड्डून मुड्डून येवपाक सोदता कारण हांगासर तांकां वेवस्थीत लॅक्चराक पावपाचो आसता. भुरग्यांक बांबोळे साकून युनिवर्सिटीक येवपाक परत आनी पणजे साकून युनिवर्सिटी येवपाक बसी खूब कमी आसल्यो आनी फाटीच एक एक्सिडंट जालो. ती एक चली चलत्या बसींतल्यान सकल पडली. आतां तेंच्यांनी आमकां आश्वासन दिलां की फाल्यां साकून बसी भुरग्यांक मेळटल्यो. आरटीओन भुरग्यांच्या प्रस्नांत लक्ष घालपाचें उतर दिलां म्हूण कुलसचीव सांगता. जे बस सर्विसीस फ्रॉम पणजे बस स्टँड टू युनिवर्सिटी कॅम्पस वया बांबोली भुरग्यांनी प्रत्येक 15 फ्रॉम 8 AM टू 10 AM अँड फ्रॉम 10 AM टू 4 PM एवरी हाफ एन अवर. आणि तसेच त्यांच्यानी सांचे फ्रॉम कॅम्पस टू पणजी बस स्टँड वया बांबोळी एवरी 15 फ्रॉम 4 PM टू 6 PM. सो तशें पळोवंक गेल्यार जे तांच्यांनी जे अपेक्षा केल्या ती इट इज रिजनेबल. आणि जे ऑफिसर्स आसात हांगा फ्रॉम रोड ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट तांच्यांनी आमकां आश्वासन दिलां की फाल्यांच्यानूच तांच्यांनी जे कितें शक्य आसा फाल्यांच्यानूच ते सुरू करतले. प्रुडंटा खातीर देवेंद्र गांवकार. संसदेचे पावसाळी अधिवेशनाचेर उदक. ललित कांड आणि व्यापम स्कॅमाच्या बोळान विरोधकांनी 1 दीस कामकाज सारखे जाऊंक दिले ना.
बिरेस्तारा संसद अधिवेशन बेमुजत तहकूब केले. यूपीए पक्षाचे बेजबाबदारपणाक लागून जीएसटी धरून कितल्योश्योच महत्वाच्यो अर्थीक सुदारणा आडकल्यो म्हूण सरकार पक्ष बोवाळ मारता. फुडें फाटी सगळ्या पक्षांक एकठांय हाडप शक्य जालें जाल्यारूच परत एखादे अधिवेशनाचो विचार जावं येता. संसदेन एनडीए आनी युपीएन एकामेकांची स्कॅमा वयर काडूंकच 3 आठवडे वगडायले. की काँग्रेस पार्टी का सही इरादा ये था कि देश आर्थिक दृष्टि से प्रगति न करे और जो उसके लिए कदम उठाने हैं संसद उनको टेकअप न कर पाए. आंकड़े उनके खिलाफ हैं, तर्क उनके खिलाफ हैं, इसलिए केवल लंग पावर का प्रयोग करके उनको रोका जाए. इंडिया स्टैंड्स एजुकेटेड अबाउट बोथ द कांग्रेस पार्टी एंड इट्स द फैमिली दैट कंट्रोल्स इट. द नंबर्स इन द राज्यसभा इवन फॉर अ कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट कंसिडरिंग दैट मोस्ट अदर पार्टीज वर सपोर्टिंग द जीएसटी द नंबर्स इवन फॉर अ 2/3 मेजोरिटी इन द राज्यसभा वर लोडेड अगेंस्ट द कांग्रेस. देयरफॉर दे प्रिवेंटेड अ डिबेट इन द राज्यसभा और अ प्रोसीडिंग इन द राज्यसभा बाय नॉट अलाउइंग द हाउस टू कम टू ऑर्डर. घेऊया एक विराम.